atrás. डोंबिवली एम आय डी सीमध्ये सर्व्हिस रोड आहे आणि ती सर्व्हिस रोडची जागेवर हाय टेन्शन लाईन आहे आणि एम आय डी सीच्या ती मालकीची जागा आहे आणि एम आय डी सीच्या मालकीच्या म्हणजे त्या एम आय डी सीच्या नकाशामध्ये तो ग्रीन बेल्ट दाखवलेला आहे आणि तो तिथे ग्रीनरी किंवा इतर झाडं लावण्यासाठी किंवा इतर उपयोगासाठी तो प्लॉट ठेवलेले आहेत. पण एम आय डी सीने काय केलं आहे, आता ते कोणाही संस्थेला आमच्यासारख्या संस्थेला आम्ही मागतो की तिथे आम्ही उद्यान उभारतो काय करतो, पण त्यांचे जाचक अटी नियम असे इतके आहेत की ते कोणालाही देत नाहीत. म्हणजे काहीतरी अटी नियम आणि पैसे मागतात. आम्ही तरी ते फुकटात झाडं लावणार होतो आणि 5 वर्षाकरता घेऊन का उपयोग, फक्त 5 वर्षाकरता देतात त्यामुळे. पण आता ना तो मुद्दा वेगळा आहे, आता तिथे झोपड्या यायला सुरुवात झाल्यात आणि एम आय डी सीची माणसं किंवा केडीएमसीची कोणीही तिथे लक्ष देत नाही. आता तो एम आय डी सी झोपड्यांनी अक्षरशः तो आता अर्ध्या झोपड्या झालेत जागेवर, अजून पूर्ण होणार, त्यामुळे तिथे भविष्यात ही करोडो रुपयाची जागा आहे आणि तिथे अशा झोपड्या वेळीच रोखल्या पाहिजेत. नंतर रोखून उपयोग नंतर झाल्यानंतर काय उपयोग. त्यामुळे एम आय डी सीच्या लोकांना आम्ही लक्षात आणून दिलं, केडीएमसीच्या पण लोकांना लक्षात आणून दिलं, पण ते म्हणतात आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळाल्यावर आम्ही तोडू किंवा आम्ही करू. आता तिथे काही वेगळ्या याचे म्हणजे जे गुन्हेगारी स्वरूपाचे पण लोक येऊन राहायला लागले आहेत आणि काही गुंडगिरीचे लोक तिकडे झोपड्या बांधून ते त्याचा फायदा घेत आहेत. आता याच्यावर नक्कीच काहीतरी योग्य ती कारवाई करावी हीच आमची मागणी आहे.